नमस्कार, मी वा महेंद्र तुला डायमंड इंस्ट्रक्टर आयटीसी। आपण याच्या अगोदर जीप पायलट, इलेमेंट्स ऑफ जीप पायलट, टाइप्स ऑफ जीप पायलट, त्याच्यातला पुढचा भाग तो जीप पिक्चरमधला आपला जो टूल अँड डायमंडमधला जे अँड एफ म्हणजे जीग अँड पिक्चर, त्याच्यामधला आपण जीग हा भाग पाहिला। आता पाहणार आपण पिक्चर। आता याच्यामध्ये बघा, आता काय पाहणार आपण पिक्चर। पिक्चर म्हणजे काय? पिक्चर हे काय प्रोडक्शन डिवाइस असतो। पिक्चर हे प्रोडक्शन डिवाइस असतो, याचा उपयोग मास प्रोडक्शन मध्ये। पिक्चर हे प्रोडक्शन डिवाइस असून याचा उपयोग मास प्रोडक्शन मध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त जॉबचं उत्पादन करण्यासाठी केला जातो। याच्यामध्ये जी पिक्चर मध्ये जॉब लोकेटिंग केला जातो, त्यानंतर जॉब अचूक पोझिशन मध्ये लोकेटिंग करून कॅम्पिंग इलेमेंटच्या सहाय्याने अचूक पोझिशन मध्ये कॅम्प केला जातो। यामध्ये पिक्चर मध्ये कटिंग टूलला गाईड करण्याचं कार्य केलं जात नाही। पिक्चर जे जॉब आपल्याला इतर होल्डिंग डिवाइस मध्ये पकडता येत नसती अशी किचकट आकाराचे विशिष्ट आकाराचे जॉबचं मास प्रोडक्शन काढायचं असेल, त्या कामासाठी पिक्चर हे तयार केलं जातं। पिक्चर हे वेगवेगळ्या पार्ट पासून तयार केलेलं असून ते वेगवेगळे पार्ट हे वेगवेगळ्या मटेरियल पासून वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या ऍडमिशन लाइटिंग फिनिशिंग करून अचूक पोझिशन मध्ये असेंब्ली करून पिक्चर तयार केलेलं असतं। मग पिक्चर हे ज्या जॉब साठी तयार केलेलं आहे तोच जॉब त्याच्यात पकडता येतो, दुसरा जॉब त्याच्यात पकडता येत नाही। पिक्चरचा उपयोग मास प्रोडक्शन मध्ये केला जातो। पिक्चरच्या पिक्चरमुळे जॉब पिक्चर वापरताना जॉबवर मार्किंग करावी लागते, पंचिंग करावी लागते। पिक्चरवर सुरुवातीला एकदा जॉब सेट करावा लागतो, पिक्चरमध्ये सुरुवातीला एकदा जॉब सेट करावा लागतं। पिक्चर हे मशीनवर एकदा सुरुवातीला सेट करावं लागतं, नंतर परत सेट करायची गरज नसते। पिक्चरमध्ये मुख्य करून लोकेटिंग इलेमेंट, क्लॅम्पिंग इलेमेंट, सपोर्टिंग इलेमेंट, बेस, बॉडी इत्यादी पार्ट त्याच्यामध्ये येत असतात। कामाच्या स्वरूपानुसार त्याच्यामध्ये पिक्चरची कामाच्या स्वरूपानुसार पिक्चरचे वेगवेगळे प्रकार पडतात। उदाहरणार्थ मिलिंग मशीनवर वापरायचं असल्यामुळे त्याला आपण मिलिंग पिक्चर म्हणतो, लेथ मशीनवर वापरायचं असेल तर त्याला आपण लेथ पिक्चर म्हणतो, शेपिंग मशीनवर वापरायचं असेल त्याला शेपिंग पिक्चर म्हणतो, ग्राइंडिंग मशीनवर वापरायचं असेल त्याला आपण ग्राइंडिंग पिक्चर असे म्हणतो, मिलिंग मशीनवर वापरायचं असेल त्याला आपण मिलिंग पिक्चर म्हणतो, परंतु ते जर स्टेप मिलिंगसाठी वापरायचं असेल तर त्याला आपण स्टेप मिलिंग पिक्चर असे म्हणतो, नंतर सरफेस ग्राइंडिंगवर वापरायचं असेल त्याला आपण ग्राइंडिंग पिक्चर असे म्हणतो, पण त्याच्यावर जर आपल्याला व्ही ब्लॉक ग्राइंडिंग करायचं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, व्ही ब्लॉक ग्राइंडिंग पिक्चर असे म्हणतो। म्हणजे कोणत्या मशीनवर वापरायचं आणि त्या मशीनवर कोणतं ऑपरेशन करायचं त्यानुसार पिक्चरचं नाव हे ठरविलं जातं। पिक्चर हे कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या मशीनवर वापरलं जातं, वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी वापरलं जातं। ज्या ऑपरेशनसाठी, ज्या साईजसाठी, ज्या प्रकारासाठी पिक्चर हे तयार केलेलं असतं त्याच कामासाठी ते वापरलं जातं, दुसऱ्या कामाला ते उपयोगात आणलं जात नाही। पिक्चर हे ज्या ठिकाणी असंख्य प्रमाणात पार्टचं उत्पादन काढायचं त्या कामासाठी ते वापरलं जातं, सिंगल पर्पज कामासाठी ते वापरलं जात नाही। त्याच्यामध्ये मुख्य करून हे पार्ट काही ठिकाणी येतात। मग आता आपण बघू इलेमेंट्स ऑफ पिक्चर। इलेमेंट्स ऑफ पिक्चर, इलेमेंट्स ऑफ पिक्चर मध्ये पहिलं काय येतं, लोकेटिंग इलेमेंट। काय येतं? लोकेटिंग इलेमेंट। पिक्चर मध्ये जॉब अचूक पोझिशन मध्ये लोकेट करण्यासाठी ज्या साधनाचा आपण पिक्चर मध्ये उपयोग करतो त्याला लोकेटिंग इलेमेंट ऑफ पिक्चर म्हणजे पिक्चरचे लोकेटिंग इलेमेंट असे म्हणतो। यावर संपूर्ण जॉबची ऍक्युरेसी अवलंबून असते। जर तुम्ही ते लोकेटिंग इलेमेंट बरोबर बसवलं नाही त्याचा परिणाम जॉबच्या डायमेन्शनवर मध्ये होतो। म्हणून पिक्चरमध्ये लोकेटिंग इलेमेंट हे अचूक वेगवेगळ्या धातूपासून अचूक तयार करून मशीनिंग करून योग्य त्या ठिकाणी फिट करणं आवश्यक असतं। मग लोकेटिंग इलेमेंटचा उपयोग ऑपरेशन करण्याबरोबर पिक्चरमध्ये पार्ट व्यवस्थित लोकेट करण्यासाठी, सेट करण्यासाठी, अचूक पोझिशन येण्यासाठी या लोकेटिंग इलेमेंटचा उपयोग या ठिकाणी केला जातो।
लोकेटिंग इलेमेंटच्या साहाय्याने अचूक पोझिशन मध्ये लोकेट केल्यानंतर तो आयत्या पोझिशन मध्ये पकडून ठेवण्यासाठी आपण ज्या इलेमेंटचा उपयोग करतो त्याला आपण काय म्हणतो, क्लॅम्पिंग इलेमेंट ऑफ फिक्चर, म्हणजे फिक्चरचे क्लॅम्पिंग इलेमेंट आपण त्याला म्हणतो। त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो काय आहे, सपोर्टिंग इलेमेंट। सपोर्टिंग इलेमेंट म्हणजे काय, जाबला सपोर्ट करण्यासाठी किंवा क्लॅम्पला सपोर्ट करण्यासाठी, जाबला आधार देण्यासाठी फिक्चर मध्ये आपण ज्या सपोर्टिंग डिव्हाइसचा उपयोग करतो त्याला आपण काय म्हणतो, सपोर्टिंग इलेमेंट असे म्हणतो। सपोर्टिंग इलेमेंटचा मुख्य उद्देश फिक्चरची बॉडी आणि बेस याच्यामध्ये अंतर ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो आणि कमीत कमी कॉन्टॅक्ट सर्फेस फिक्चर आणि जॉब याच्यामध्ये यावा यासाठी सुद्धा फिक्चरचा उपयोग केला जातो। त्याच्यानंतर तुमचा जो पार्ट काय येतो, बॉडी आर फ्रेम। बॉडी आर फ्रेम म्हणजे काय, ज्याच्यावर आपण पिक्चरची उभारणी केली असते त्याला आपण काय म्हणतो, बेस म्हणतो। आणि त्या बेसला आपण काय म्हणतो, बॉडी असे म्हणतो। आणि त्याला जर आपण कॉलम सारखा एखादा भाग तयार केला असं तर त्याला आपण काय म्हणतो, फ्रेम असे म्हणतो। बॉडी आणि फ्रेम हे शक्यतो कास्ट आयर्न पासून वेगवेगळ्या आकारात बोल्डिंग करून तयार केलेले असतात, जेणेकरून कमीत कमी फास्टिंग त्याच्यावर आपल्याला करावी लागेल अशा पद्धतीने तयार केलेले असतात। आणि क्लॅम्पिंग इलेमेंट आणि लोकेटिंग इलेमेंट आणि सपोर्टिंग इलेमेंट आवश्यकतेनुसार आला स्टील पासून, हाय स्पीड स्टील पासून, हाय कार्बन स्टील पासून, नॉन फेरस मेटल पासून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या आकारात ते तयार केलेले असतात। त्याच्यानंतर पुढचा जो आकार असतो काय आहे, फास्टनर। फास्टनर म्हणजे काय आहे, मग नट बोल्ट डायवेल स्क्रू हे जे आहे सगळे काय आहे, फास्टनर। मग ते फिक्चरची असेंब्ली करत असताना फिक्चर हे असंख्य लहान मोठ्या पार्ट पासून तयार केलेले असतात, मग ते लहान मोठे पार्ट एकत्र जोडण्यासाठी आपण ज्या साधनाचा उपयोग करतो त्याला आपण काय म्हणतो, मग फास्टनर असे म्हणतो। फास्टनर मध्ये नट बोल्ट स्क्रू डायवेल इत्यादी भाग त्याच्यामध्ये येत असतात। आता मी तुम्हाला पिक्चरचं मॉडेल दाखवतो। पिक्चर म्हणजे काय, तर पिक्चर काय आहे, होल्डिंग डिव्हाइस आहे, प्रोडक्शन डिव्हाइस आहे। मास प्रोडक्शन मध्ये जास्त प्रमाणात जॉबचं उत्पादन काढण्यासाठी पिक्चरचा उपयोग केला जातो। एक प्रकारे न हालचाल करणार ते काय आहे, मशीन। आता तुम्हाला मी दाखवतो, आपण आयटीआय तयार केलेले आयटीआय वेळे याला म्हणतो आपण काय म्हणतो, पिक्चर असे म्हणतो। दिसतंय का तुम्हाला, हे हा लाकडी ठोकळा आहे, हा काय आहे, लाकडी ठोकळा एक प्रकारचा जॉब येतो, काय आहे, जॉब आहे। त्याच्यानंतर ही जी प्लेट दिसते तुम्हाला खालच्या बाजूने, ही ही काय आहे, बेस प्लेट आहे। काय आहे ती, बेस प्लेट। हे खालच्या बाजूने जी आहे ती काय आहे, रेस्टिंग बटन आहे। मशीन टेबल आणि पिक्चरची बॉडीमध्ये गॅप ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो। त्याच्यानंतर हे जे दिसतंय, दिसतंय या ठिकाणी, हे काय आहे, क्लॅम्प आहे। काय आहे ते, थोडक्यात क्लॅम्प, याला काय म्हणतो आपण, क्लॅम्पिंग इलेमेंट। क्लॅम्पिंग इलेमेंटचा उपयोग काय आहे, जॉब हायत्या पोझिशनमध्ये पकडून ठेवण्यासाठी या क्लॅम्पचा उपयोग करतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, क्लॅम्पिंग इलेमेंट असे म्हणतो। क्लॅम्पिंग इलेमेंट बरोबर काय वापरतो आपण, क्लॅम्प। काय आहे क्लॅम्प, हा काय आहे नट, हा काय आहे बोल्ट, बरोबर आहे। आणि त्याला सपोर्ट देण्यासाठी कोणती पिन आहे, हिल पिन आहे। दिसतंय, जर आपली हिल पिन वापरली नसती तर जॉबच्या उंची एवढ्या पट्ट्या आपल्याला या ठिकाणी टाकाव्या लागल्या असतात। शिवाय हिल पिन काय आहे, गोलाकार जर आपण फिरवली तर हिची उंची आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात काय करता येते, कमी जास्त करता येते, याला म्हणतात क्लॅम्पिंग इलेमेंट। त्याच्यानंतर बघा, हा हे जे बसवले हे काय आहे, लोकेटिंग इलेमेंट। ऑपरेशन करण्या अगोदर आणि क्लॅम्प करण्या अगोदर या जॉबला अचूक पोझिशनमध्ये सेट करण्यासाठी या क्लॅम्पिंग इलेमेंटचा उपयोग केला जातो। लक्षात आलं, याला म्हणतो आपण क्लॅम्पिंग इलेमेंट। त्याच्यानंतर सपोर्टिंग डिव्हाइस म्हणजे काय, हे सपोर्ट देतात, अशाच पिना जॉब आणि बेडच्या खाली बसवलेल्या असतात, त्याला आपण काय म्हणतो, सपोर्टिंग इलेमेंट असे म्हणतो। आता हा कोणता प्रकार आहे,
एकाए पिक्चर है आका है जॉब स्क्वेर है ये चर आपल्याला काय करायचं आहे स्लॉट करायचं आहे कोणता स्लॉट स्लॉट काय करायचं आहे बिलिंग करायचं आहे काय करायचं आहे बिलिंग करायचं यू 11 चा स्लॉट आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे बिलिंग करायचं मग कोणत्या मशीन वापरणार वापरणार आहे तुम्ही बिलिंग मशीन वर म्हणून पिक्चरचं नाव काय आहे ना बिलिंग पिक्चर काय ऑपरेशन करणार आहे तुम्ही स्लॉट करणार आहे मग स्लॉट ऑपरेशनचं नाव अगोदर टाकायचं नंतर मशीनचं नाव टाकायचं आणि बघ पिक्चर म्हणायचं मग काय ऑपरेशनचं नाव काय स्लॉट मशीनचं नाव काय मिलिंग आणण्याचं काय पिक्चर म्हणजे स्लॉट मिलिंग पिक्चर अशा पद्धतीने हे काय असतं पिक्चर हे काय पिक्चरचं इलिमेंट आहे पिक्चरची व्याख्या परत एकदा ऐका मास प्रोडक्शन पिक्चरच्या सहाय्याने जॉब लोकेटिंग इलेमेंटच्या सहाय्याने लोकेटिंग केल्यानंतर हायट्या पोझिशनमध्ये क्लॅम्प केला जातो यामध्ये कटिंग टूलला मार्गदर्शन केलं जात नाही कटिंग टूलला गाईड केलं जात नाही यामध्ये आपल्याला मार्किंग पंचिंग करावी लागते सुरुवातीला एकदा सेट करावं लागतं परत सेट करावं लागत नाही जड असल्यामुळे नटबोल्टच्या सहाय्याने मशीन टेबलवर क्लॅम्प करावं लागतं याला म्हणतात आता हे प्रकरण शिकवते काय आहे पिक्चर इंट्रोडक्शन शिकलं आणि इलेमेंट्स पाहिलं प्रत्यक्ष पिक्चर पाहिलं या ठिकाणी हे प्रकरण संपलं आता पुढचं पारायण आपण टाईल्स ऑफ पिक्चर नमस्कार.